उल्हासनगर शहरात राष्ट्रवादीचे शरद पवार यांची सभा संपन्न झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचाराकरता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उल्हासनगर मध्ये स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत सभा घेतली. मंगळवारी 9 एप्रिल रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर 2 गोल मैदान येथे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सभा घेतली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचाराकरता या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेत स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर आरोपांचे वार केले. यावेळी त्यांनी ठाणे आणि कल्याणच्या उमेदवारांची ससा आणि कासवाशी तुलना केली. शेवटी ससा झोपून जाईल आणि आमच्या उमेदवारांचा विजय होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे सरकार जरी पूर्वी काँग्रेसचं सरकार होता, परंतु कल्याण महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल किंवा उल्हासनगरची आजची कंडिशन असेल, या सर्व महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात आहेत. इथे आमदार सुद्धा शिवसेनेचे आल्यात आणि खासदार सुद्धा शिवसेनेचे आल्यात. इथली ज्योतिबाबेकाली परंपरागत प्रमाणे राष्ट्रवादीची खासदार आमदार आहे, परंतु खासदारचा सपोर्ट नसल्या कारणाने काही काम होत नाही. परंतु मला जर तुम्ही निवडून दिलात, ज्योतिबाबी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची असेल आणि पुढे सरकार सुद्धा आपला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा येईल अशी मला आशा आहे. हे त्याला उठी वाच आहे आणि कळतच नाही कोण कोणा हल्ला करतोय, केव्हा हल्ला करून जातोय. फक्त त्या संबंधीच्या घोषणा करण्याचं काम आमचे सैन्यवाले करतात. मला वाचवत पंढरपूरला गेले, शिवसेनेचे नेते मोठी परिषद झाली आणि सांगितलं की आज या ठिकाणी मी जाहीर करतो, आता युती बिती काही नाही, युती गेली खाद्य, आम्ही त्या रस्त्याला जाणार नाही. आणि 4 दिवसांनी 8 दिवसांनी आम्ही वास्तव वर्तमानपत्रामध्ये दोघांनी एकमेकाच्या घरात जाणार. पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आपण जातो, विठ्ठलाचं दर्शन त्या ठिकाणी घेतो. आमची विनंती आहे सेनावाल्याला, निदान विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातो तिथं तरी खोटं बोलू नका. तुम्हाला बोलायचं तिथं खोटं बोला, पण तिथं खोटं बोलू नका. पण बोलले आणि आज त्यांच्या बोलून जात आहे. आत्ताच मला सांगत होते नाईक साहेब की त्यांनी आज प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकलं उस्मानाबाद जिल्ह्याला औषाला, आणि तिथं सांगितलं प्रधानमंत्री हा माझा धाकटा भाऊ आहे आणि कालपर्यंत हा भाऊ तुला अफजल खान म्हणत होता आणि तो तुझा असा भाऊ झाला म्हणजे असा भाऊ आहे. ते सांगतात त्याच्यामध्ये त्यांचं एक वैशिष्ट्य की ते कधी कुणाला भाऊ म्हणतील आणि कुणाच्याबद्दल शेवसाहेब दिसतील याचा भरोसा नाही. तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये ते आले, आज आले उस्मानाबाद, त्याच्या आधी आले गोंदियाला, त्याच्या आधी आले वर्ध्याला, त्यांची तिन्ही ठिकाणची वाचलं तुम्ही वाचा. 5 वर्षात मी काय केलं, शिवसेनेने काय केलं हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं काय, त्यांनी हल्ला केला शरद पवारांच्या सगळी टीका कुणावर, शरद पवार टीका काय, टीका ही की आता यांच्या घरात भांडणं झाली, यांच्या पुतळ्यांनी यांच्या घराचा ताबा घेतला, यांच्या पुतळ्यांनी यांच्या पक्षाचा ताबा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणाचा एकट्या दुखत्याचा नाही, हा पक्ष उभा राहिला, लोकांच्यात गेला, सत्तेमध्ये सुद्धा गेला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, कष्ट केले, त्यामुळं तो पक्ष राहिलेला आहे. तो कुणाचा एकट्या दुखत्याचा काय असू शकत नाही. आणि माझ्या पुतळ्यांनी काय केलं, माझ्या घरात भांडणं झाली याची चिंता मोदी सरांना का? मला कधी कधी गमत वाटली ते असं वाटतच नाही. कसं आमच्या घरात बायका फोर आहेत, आम्ही संसार करतो, त्यांच्या घरात काहीच नाही, त्याला संसार करायचं सुद्धा माहीत नाही. आणि ते दुसऱ्याच्या संसाराच्या संबंधीचं वक्तव्य त्या ठिकाणी करतात. याचा अर्थ एकच आहे की यांना सांगण्यासारखं काही नाही, यांनी काही केलं नाही, आणि त्यामुळं व्यक्तिगत हल्ले करण्याचं काम हे या ठिकाणी करतात. मला शिव्या घालतात, पण एका घराबद्दल त्याला आणखीन भयंकर प्रेम आहे.
ते फेर गांधीजी नेहरू घराण्याच्या बाबतीत ज्याच्या ठिकाणी सांगतात गांधी नेहरू घराण्याने देशाचं वर्तव्य केलं त्यांनी काही नाही. जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान, आपण गुलाम होतो. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालीच्या काळामध्ये देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ झाली. जवाहरलाल नेहरूंनी भाग घेतला. 11 वर्ष 9 वर्ष तुरुंगामध्ये जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य मिळाले आणि या देश लोकशाहीच्या माध्यमातून चालवायचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंनी केलं आणि त्यामुळे हा देश पुढे जाऊ शकतो. अनेक निकाल नेहरूंनी घेतले. भाकरा नांदेड सारखं धरण लागलं, स्टीलचे कारखाने उभे केले, मोठे मोठे धरणे रस्ते केले आणि या देशाच्या उभारणीसाठी काहीतरी काम त्यांनी केले. त्याच्यानंतर दुसरी व्यक्तीच्या घरात श्रीमती इंदिरा गांधी गरीब माणसाच्या हिताच्यासाठी सत्तेचा वापर हे सूच इंदिरा गांधींनी कायम ठेवलं. वाई माणूस होतो, देश हातात दिला, पण मी सुद्धा मजबूतीने देश चालू शकते हे तिने जगाला दाखवलं. पाकिस्तानमधून आपल्या देशामध्ये निर्वासित यायला लागले, घुसखोर यायला लागले, मुस्लिम समाजाचे घुसखोर त्या ठिकाणी आले. वाईंनी विनंती केली पाकिस्तानला हे बंद करा आणि पाकिस्तानने ते थांबवलं नाही. एक दिवशी सैन्य पाठवलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले, एक पाकिस्तान आणि एक बांगलादेश. हे शौर्य इंदिरा गांधींनी दाखवलं आणि मोदी साहेब म्हणतात इंदिरा गांधींनी काय केलं. तिसरे गस्त त्या घरातले राजीव गांधी. या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान याचा आधार करून समान देशाला पुढे जायचं काम राजीव गांधींनी केलं. माझी खात्री आहे तुम्ही या ठिकाणी बसला, तुमच्या घरामध्ये तुमच्या खिशामध्ये बहुतेक मोबाईल फोन असेल. ही मोबाईलची क्रांती केली कुणी? 50 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो, माझ्या घरात फोन झाला, आमदाराला फोन मिळायचा, तो फोन मी घेतला. त्यावेळी फोन करायची पद्धत काय होती? चमकाल करायला लागायचा. 12 वर्षी मुंबईला फोन करायचा चमकाल आणि त्याच्यासाठी 6-7 तास बसावं लागायचं. लवकर पाहिजे असेल तर अर्जंट दुप्पट पैसे द्यायला लागायचे, त्याहीपेक्षा लवकर पाहिजे असेल तर लाईटली 64 पैसे द्यायला लागायचे. हे स्वतः मी पाहिजे नाही. आज काय बघतो, मी रस्त्याने जात असतो, खेड्याफाड्यातलं गावं दिसतात, शेतामध्ये काम करणारी बाई दिसतात, तिच्या हातात मोबाईल. मुलाची बुद्धी कोण असतो, पण ती खेड्यातली बाईसुद्धा आता मोबाईलला बोलायला लागली. हे सगळं मोबाईल हे तंत्रज्ञान आणलं कुणी? हे आणलं राजीव गांधी. आणि म्हणजे इंदिरा गांधी असो, राजीव गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, यांनी या देशाला पुढं दिलं आणि देशासाठी प्राण देण्याची तयारी केली. कोणचं घर तुम्हाला दाखवा की एका घरामध्ये आई आणि मुलगा दोघांची हत्या झाली तरी पुढच्या फिरीने देशाची सेवा करण्याचं काम कधी सोडलं नाही. इंदिराजींची हत्या झाली, राजीव गांधींनी जबाबदारी. राजीव गांधींची हत्या झाली, सोनिया गांधींनी जबाबदारी घेतली. सोनिया गांधींनी सांगितलं की नवी पिढी असते, राहुल गांधी आज पुढे आणि जबाबदारी घ्यायला तयार. आणि मोदी साहेब म्हणतात त्यांनी काय केलं, आपण स्वतः काय दिवे लावले हे पहिल्यांदा सांगा. आणि उगाच इतरांचा आरोप करण्याच्या संबंधीची भूमिका आज आपण करताच ही योग्य नाही. सांगतात मी स्वच्छ कारभार करणार, ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी घोषणा केली न खाऊ का ना खाणे दुखा, कोणी अच्छा आहे खुश भी खाता नाही खाणे बी नाही देता. आम्ही चौकशी केली काही गोष्टीची, मी एकेकाळी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि या देशामध्ये आधुनिक विमानं घ्यायची अशी चर्चा झाली होती तेव्हा. आणि फ्रान्समध्ये जाऊन मी आणि त्यावेळचे संरक्षण खात्याचे सचिव यांनी दसांश नावाच्या कंपनीची पाहणी केली आणि तिचं विमानं तयार करतात याची माहिती घेतली. नंतर आमचं सरकार राहिलं, मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये माझ्याकडे शेती खातं होतं, त्यामुळे आयुष्य माझ्याकडे नव्हतं.
पण चर्चा झाली की अशी विवाद घ्यायची. त्यानंतर ते सरकार गेलं आणि विवाद घ्यायचा निर्णय मागत झाला. मोदी साहेबांचं सरकार हवाई दलांनी सांगितलं की आम्हाला विमानं पाहिजे, शेजारच्या देशांच्याकडे चांगली विमानं आहेत आणि ती लढाई विमानं आमच्याकडे नसतील तर देशाचं रक्षण करण्याच्यासाठी कदाचित मर्यादा येतील. सरकारने ठरवलं विमानं घ्यायची. कोणची घ्यायची? राफेलची घ्यायची. कुठं बनतात? फ्रान्समध्ये बनतात. तिथे लोक गेले आपल्या सरकारचे. विमानाची किंमत मागायची. त्यांनी लेखी करून एका विमानाची किंमत 350 कोटी परत आले. सरकारने 1-1.5 वर्ष लावलं, निर्णय घेतला नाही. पुन्हा विचारलं, ठीक आहे विमानाची किंमत पुन्हा एकदा कळवा. ते सांगितलं की 1.5 वर्षाच्या पूर्वी 350 कोटी होती, आता 750 कोटी. म्हणजे 350 ते 750 झाले कसे? त्या चर्चेमध्ये आणखी 2 वर्ष गेली आणि आता राफेलने आणि रिलायन्सने कळवलं विमानाची किंमत आता 1650 कोटी. सरकारचा निकाल होता पूर्वीच्या. आम्ही काही विमानं घेऊ आणि बाकीची सगळी विमानं भारतात आम्ही तयार करू. आम्हाला परकीय चलन घालवायचं. ज्या वेळेला देशाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते त्या विमान तयार करण्याचे 3 कारखाने देशात काढले. एक नाशिकच्या जवळ निघला ओझर, दुसरा कारखाना लखनौला आणि तिसरा बंगळूर. त्या ठिकाणी विमानं तयार करतात. अलीकडे त्या ठिकाणी विमानं करणं बंद झालं. कारखाने तसेच आहेत, कामगार बसून आहेत. चर्चा झाली की राफेल घ्यायचा असेल तर काही विमानं आपण त्यांच्याकडून घेऊ आणि बाकीच्या विमानाचं तंत्रज्ञान आणि निर्मिती ही अमिक्षा कारखान्यामध्ये करू. आपल्या लोकांना काम येईल, सरकारच्या वर्षीची ते करत नाही. त्या कंपनीने सांगितलं की विमानं आम्ही तुम्हाला घेऊ, तुम्हाला विमानं बनवायची असतील तर आमचा भागीदार आहे रिलायन्स डिफेन्स कंपनी, अनिल अंबानी यांची कंपनी आणि त्यांच्याशी आम्ही व्यवहार करतात. अनिल अंबानींनी विमान कधी केलं आहे? त्यांना याचं काही ज्ञान आहे का? कारखाना आहे का? नाही. म्हणजे त्यांनी जमीन घेतली, आत्ताची जमीन घेतली, भूमिपूजन केलं. अजून इमारतीची 20 सुद्धा तिथे टाकली आहे, पायासुद्धा काढणार नाही आणि त्या ठिकाणी आम्ही कारखाना काढणार नाही आणि विमानं बनवणार कशासाठी? देशाच्या रक्षणाच्यासाठी. अनिल अंबानीच्या कंपनीने मला आठवत आहे, आम्ही शाळेमध्ये होतो तर दुसऱ्या मुलाची किंगल करायची इच्छा झाली तर वहीतला कागद आम्ही फरायचो, त्याचं कागदाचं विमान करायचो असं वाटायचं. तसलं विमानसुद्धा रिलायन्सनी केलं नाही, अंबानीने केलं नाही. त्यांना देशाचं रक्षण करण्याचं विमान करायचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याची चौकशी करा म्हणल्याच्या नंतर आज मोठी मुलाखत दिली मोदी साहेबांनी की देशाच्या संरक्षणासाठी काम केलेल्याची चौकशी वाचतात. त्यांचा देशावर, त्यांचा जवानांच्यावर कशावर विश्वास नाही? आमचं म्हणलं आमचा जवानांच्यावर विश्वास आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो. आम्हाला त्यांच्याबद्दलचा आदर आहे, त्यांच्याबद्दलचा अनादरचा भाषासुद्धा आमच्या पुण्याच्या लक्षात नाही. पण आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही सांगितलं ना खाऊ का ना खाल्ले दोघा, 350 कोटीचं विमान 1600 कोटी झालं याची फक्त आम्हाला चौकशी करू शकतो, त्याची माहिती आम्हाला पाहिजे. नाही म्हणजे गुप्त आहे, गुप्त माहिती बाहेर पडली तर शेजारच्या देशाला कळलं, काही लोक कोर्टामध्ये गेले. ही गुप्त माहिती देत नाही तुम्ही मिळून द्या म्हणून सांगितलं. कोर्टाने विचारलं सरकारच्या वकिलाला, गुप्त माहिती का देत नाही? त्यांनी सांगितलं नाही माहिती दिली असती पण संरक्षण खात्याच्या कपातातून ती माहिती चोरली आहे. जी पार्लमेंटला सांगत नाही त्याची चोरी होते. ती चोरी लागेली काय? याच्यानंतर सबंध देशामध्ये सरकारवर टीका झाली. दुसऱ्या दिवशी सरकारच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं चोरी नाही गेली, फक्त त्याची कॉपी काढली आणि वर्तमानपत्र
म्हणजे संरक्षण खात्याच्या ऑफिसमध्ये गुप्त कागदाचे फोटो कोणी घेऊ शकतो आणि वृत्तांतात घेऊ शकतो हे संरक्षण खात्याला, त्या खात्याच्या मंत्र्याला आणि त्या मंत्र्याच्या प्रधानमंत्र्याला जर समजत नसेल ते ह्यांच्या हातात देश देणं कितपत बाबाचा याचा विचार करण्याच्या बद्दलची वेळ आहे. आणि म्हणून यांच्याकडून काही होणार ना खाऊंगा ना खाणे डोंगा इतकी जाच होली काही हे आम्ही सांगितलं नाही म्हणजे चौकशी नाही करत.